नमस्कार, मी सौ हिना शफीक मोमीन, प्रभाग क्रमांक 19 क. माझ्या प्रभागामध्ये मुलांना म्हणजे शिक्षणासाठी राहण्याची जागा, शिक्षणासाठी त्यांना जागा नव्हती, त्यासाठी मी मुस्लिम समाजाशी एक अभ्यासिका वर्ग केलेला आहे, उर्दू अभ्यासिका वर्ग केलेला आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये सर्व मुलांना म्हणजे त्यांच्या घरामध्ये जागा नसल्यामुळे त्यांना शिक्षणाची अडचण व्हायची, त्यासाठी त्या प्रभागामध्ये मी मुस्लिम अभ्यासिका वर्ग हे सुरू केले आहे. आमचा स्लम एरिया असल्यामुळे कचऱ्याविषयी त्या आम्ही ओला कचरा सुका कचरा आम्ही नागरिकांना भेटून त्यांना सांगतो, आपला प्रभाग स्वच्छ राहायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, आम्ही ते स्वतः महिलांना जाऊन सांगतो. आमचा स्लम एरिया असल्यामुळे त्या भागातील जे 90% महिला धुणी भांडीची कामं करतात त्यांना वेळ पुरत नाही, त्यामुळं तिकडे अस्वच्छता जास्त होती. तर आम्ही त्यांना समजून सांगतो की आपला प्रभाग कशामुळे स्वच्छ राहायला पाहिजे, की ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा, तो कचऱ्याचा प्रश्न आम्ही कंटेनर मुक्त करून टाकला, लाईट मग लाईट हे असतात तर तिथं वेळ प्रत्येकाला लाईट मिळाले पाहिजे, रस्ते खड्डे मग त्याच्यामुळे पाईपलाईन असतात, मग त्या पाईपलाईनमुळे लोकांच्या घरात पाणी जातं, किंवा त्यांना 25 वर्षानंतर मी त्या प्रभागामध्ये ही सगळी कामं केलेली आहेत. माझा प्रभाग हा झोपडपट्टी वस्तीचा आहे आणि तिथं सर्व महिला सर्वाधिक महिला धुणंभांडीची कामं करतात आणि त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं त्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि तिथं महिलांसाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असे वेगवेगळे शौचालय मी केलेले आहेत. आम्ही निवडून आल्यापासून त्या प्रभागात कचरा शौचालय, त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीने ते त्यांना योग्य आहे ह्यासाठी आम्ही त्यांना सांगत असू. शाळा सुरू केल्यानंतर तिथली मुलं शाळेत जायलेले आहे. आम्ही महानगरपालिकेच्या शाळांसाठी आता महिला कॉलेज मुलींच्या कॉलेजमध्ये तिथं वैयक्तिक शौचालय केलेलं आहे मुलींना व्यवस्थित, आणि त्या शाळेसाठी पण आम्ही 50 लाख खर्च केलेला आहे. आम्ही तिथल्या मुलांना सांगतो, मुलांना शिक्षण देणं हे महत्त्वाचं असं, तुम्ही जरी कामं करत असला तरी तुमची मुलं शिक्षण घेणं हे गरजेचं आहे, तुम्ही मुलांना शाळेत शिक्षण दिलं, शिक्षणाला महत्त्व आहे. आम्ही त्यांना हे घरी जाऊन म्हणजे तिथल्या नागरिकांच्या वैयक्तिक आम्ही त्यांना भेटून त्यांना ते सांगत असतो. माझ्या प्रभागामध्ये 1 मे महिलांचे प्रसूतीगृह आहे आणि त्या हॉस्पिटलसाठी मी महानगरपालिकेतर्फे तिथं 1 कोटी रुपये खर्च केले आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न तिथे सुटतील.